पेंशन की मांग के लिए राज्य भर के करीबन 18 लाख कर्मचारी 14 मार्च रात से बेमुद्दत हड़ताल पे गए हैं। हिंगनघाट शहर में आज पुरानी पेंशन योजना के लिए तहसील ऑफिस में भी सभी संगठन एक साथ धरना आंदोलन करते हुए दिखाई दे रहे हैं। इसके रहते अनेक शासन सेवाएं बाधित होने के आसार दिखाई दे रहे हैं। कर्मचारी अपनी पुरानी पेंशन की मांग को लेकर अड़े हुए हैं। पेन्शनच्या योजनेसाठी महाराष्ट्रभरात 18 लाख कर्मचारी जे आहे बेमुदत संपावर गेले आहे। जेव्हा महसूल विभागाच्या हिंगणघाट तालुक्याच्या महसूल विभागात अनेक कर्मचारी जे आहे आपल्या मागणीसाठी धरणे देतात किंवा इकडे विचारू, या काय म्हणणं आहे सर तुमचं, काय म्हणणं? मी पंढरी आत्मारामजी तळस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा तालुका अध्यक्ष। संपूर्ण महाराष्ट्रभर आज 14 तारखेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली। याचं एकमेव कारण म्हणजेच जुनी पेन्शन योजना शासनानं सुरू करावी, विनंती करून शासनास मागणी केली, परंतु शासनानं याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षेतर कर्मचारी, ग्रामसेवक, आरोग्य विभाग, सर्व विभाग एकत्र येऊन शासनाच्या विरोधात हा संप किती लांब घेऊन जाणार आपण, हा संप कुठपर्यंत नेणार? हा संप जोपर्यंत महाराष्ट्र शासन आम्हा कर्मचाऱ्याची जुनी पेन्शन योजना जशाच तशी सुरू करत नाही तोपर्यंत हे बेमुदत संप आमचा सुरू राहील। किती काळ म्हणजे संपाचा अवधी किती काळ राहणार आहे, अजून संप किती सामोर जाऊ शकते, शासनाकडून काही वाटाघाटी झाल्या काय आता? शासनाकडून वाटाघाटी झाली, कालच शिष्टमंडळ सुकाणू समिती यांच्याशी चर्चा झाली, परंतु चर्चा ही निष्फळ ठरली। शासनाने सांगितले कवा जुनी पेन्शन संदर्भात एक समिती नियुक्त करू आणि त्यानंतर आपण जुनी पेन्शन लावावं की न लावावी या संदर्भात आपण विचार करू, परंतु आमचे राज्य कर्मचारी संघटनेचे आमचे सर्वश्री या संयुक्त सर्व याचे प्रमुख श्री काटकर यांनी एकच सांगितलं की आम्हाला विचार मांडण्याची सुकाणू समिती नको, कोणती समिती नको, आम्हाला आजच घोषणा करा, आजच जुनी पेन्शन सुरू करा, आजच आम्ही संप मागे घेतो, अन्यथा बेमुदत जोपर्यंत तुम्ही आमची जुनी पेन्शन सुरू करणार नाही तोपर्यंत आमचा हा मुदत बेमुदत संप चालू राहील, यात कोणतीही मर्यादा राहणार नाही। एकूणच आपण कर्मचाऱ्याकडे आलो आहे, कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे का हा संप बेमुदत आहे, जोपर्यंत मागणीला यश येणार नाही तोपर्यंत हा संप असाच अवरत सुरू राहणार, अशीच काही मागणी कर्मचाऱ्याकडून होत आहे। संपात बऱ्याच प्रमाणात महिला कर्मचारी सुद्धा सामील झाले आहेत। जुन्या पेन्शनच्या योजनेच्या हक्काच्या योजनेसाठी जुन्या पेन्शन योजना मिळावी यासाठी महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात इथे सामील झाली आहे, तेव्हा त्यांच्याकडून विचार काय म्हणणं आहे, काय जुनी पेन्शनच्याबद्दल काय म्हणणं? आज या ठिकाणी आम्ही जुनी पेन्शनच्या संदर्भात संप पुकारलेला आहे। समान काम समान वेतन, जर 2005 पूर्वी शिक्षक जर पेन्शन घेत असेल, सर्व प्रकारचे कर्मचारी पेन्शन घेत असेल, तर आम्हाला असं वाटतं की यानंतर लागणारे कर्मचारी सुद्धा तेवढ्याच हक्काने तेही जुन्या पेन्शनसाठी पात्र आहे। आज आपण शासनाचा निर्णय पाहतो आहे, फक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही 2005 मग काही आमदार आहे, न्यायाधीश आहे, मग यांना सुद्धा का लागू केली? मग यांची सुद्धा 2005 असणारे ही जी पेन्शन आहे ही सर्वांसाठी ठेवायला पाहिजे होती, पण हा कुठेतरी भेदभाव करत आहे। फक्त आमच्या कर्मचाऱ्यांसाठीच त्यांच्याजवळ जर निधी नसेल तर ही आमच्या कर्मचाऱ्यांची शोकांतिका आहे, आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही, म्हणजे आम्हाला जर पेन्शन आहे तर त्यांनाही मिळावी, तेही आमच्यासारखं काम करतात, आणि म्हणून महिला कर्मचारी म्हणून संपात किती म्हणजे कशा प्रकारे सामील आहे? आम्ही पूर्ण 100% महिला कर्मचारी सामील आहोत आमच्या डिपार्टमेंटमध्ये। अजून काही शासनाकडून आपल्याला काय संदेश द्यायचा आहे किंवा कुठली मागणी अजून नाही? यावेळेस आम्ही कोणतीही मागणी पुढे केलेली नाही, आमचं एकच मिशन आहे, एकच मिशन, जुनी पेन्शन म्हणजे जुनी पेन्शन, ती आमच्या हक्काची आहे आणि तीच आम्ही घेऊ, त्याशिवाय आम्ही हा संप मागे घेणार नाही। या संपामध्ये आपण जेव्हा आलो आहोत, महिला कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणात सामील झाले आहे, धरणे आंदोलन देत आहे, जुनी पेन्शन एकच हक्काची जुनी पेन्शन ह्याच एक नारा करत आहे। योजनेच्या संदर्भात हिंगणघाट शहरातील तालुका कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात जे आहे आंदोलन सुरू आहे, तेव्हा संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। जुन्या पेन्शनच्याबद्दल काय मागणी आहे? जुन्या पेन्शनबद्दल आमची दोनच प्रमुख मागण्या आहे, एक PFRDF कायदा रद्द करावा व जुने पेन्शन बहाल करावी, ह्या दोन प्रमुख मागण्या आहेत। एकूण आजच्या संपात या हिंगणघाट शहरातल्या किंवा जिल्ह्यातल्या किती संघटना आपल्यासोबत आहेत? यामध्ये
राज्य शासकीय सर्व विभागातील कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद संघटना, शिक्षक शिक्षकेतर सर्व नगरपालिका महानगरपालिका या सर्व संघटना या ठिकाणी सहभागी. तुमची शासनाकडून काय मागणी आहे आता? या म्हणजे काल वाटाघाटी झाल्या पण त्याच्यात काही निर्णय नाही निघला, आता काय मागणी? एकूण 18 मागण्या आहे, त्यापैकी प्रमुख 8 मागण्या काल मनुकुमार श्रीवास्तव माननीय मुख्य सचिव यांच्यासोबत चर्चा झाली, त्यांच्यासोबत ठेवण्यात आल्या. परंतु त्यामध्ये प्रामुख्याने 2 मागण्या, PFRDF कायदा रद्द करावा व जुनी पेन्शन योजना लागू करावी या संबंधाने काल चर्चा झाली आहे. त्यामध्ये निमंत्रक म्हणून समन्वय समितीचे निमंत्रक म्हणून श्री विश्वाजी काटकर यांना निमंत्रित केले होते. अशोक दगडे महाराष्ट्र राज्य राज्य सरकारी कर्मचारी संघटना. हा संप किती लांब घेऊन जाणार, किंवा हा बेमुदत संपाची आपण पुकार दिली आहे, किंवा हा संप अजून किती लांब चालणार? याची मर्यादा नाही, किती जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत हा संप कायम राहील. एकूणच आपण हिंगणघाट तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या परिसरात आला आहोत. याच्या यामध्ये अनेक संघटना ज्या आहे सहभागी झाल्या आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना ही महाराष्ट्र शासनाकडून लागू होणार नाही तोपर्यंत या मागणीसाठी हा बेमुदत जसा हा संप आहे हा सुरूच राहणार आहे अशी माहिती यांनी दिली आहे.